सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत प्रत्येकाच्या हाताला काम मिळावे व त्याला त्याचा मोबदला मिळावा म्हणून मनरेगा म्हणून ही योजना चालू केली. ह्या योजनेअंतर्गत मागेल त्याला शासन काम देत आहे. हीच योजना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोपवाटिका वीर गावामध्ये चालू आहे. गेले 2 वर्षापासून मनरेगा अंतर्गत ह्या रोपवाटिकेमध्ये 9 महिला लपतरवाडी गावच्या काम करत आहेत. त्यांचं सांगणं आहे की आमच्याकडनं जास्तीचे काम करून घेतले जाते व त्या पटीत आम्हाला मोबदला पण दिला जात नाही. सांगतात ना तेवढंच आम्ही काम करतो, पण आम्हाला कसं वाटतं ती लोकांमध्ये कसं म्हणतात की तुम्ही जास्त भरताल ना तेवढं तुम्हाला जास्त पैसे आम्ही वर्ष देऊ काढू असं बोलतात ना. त्यामुळे आपल्याला कसं वाटतं आपल्याला ही 200 रुपये पण हजेरी चालू आपली आणि आपल्याला जर वर्ष पैसे मिळत असले तर काय हरकत आहे पिशवी भरायला वर्ष म्हणून. आज 500 पिशवी भरायची, मग उद्याची 500 पण भरणार. ती 500 भरून घरी राहायचं. मग तो म्हणते काय म्हणणार मी हजेरी लावतो त्याची. मग त्यांनी ते हजेरच नाही लावली आमचा. म्हणजे जास्तीचं काम जे केलं तुम्ही त्याच्या हजेरी लावलं नाही, त्याचा पगार पण तुम्हाला मिळणार नाही. माझंच पोटात दुखत होतं पाणी, म्हणजे आत्ता पाऊस नव्हता, कॅनल बंद झाल्यामुळं आम्हाला डोक्यावर पाणी व्हायला लावलं ना. मग डोक्यावर पाणी वाहत असताना असं महिलांचं प्रॉब्लेमचं हे असतं ना, त्यावेळेस पोटात दुखत होतं. तिच्या बाईला चक्कर जरी आली ना तर ती 5 मिनिट जरी बसली ना तर तिला सांगायचं की सर तू घरी निघून जा, म्हणजे दुसऱ्या बायांना डिस्टर्ब नको ना व्हायला. आमच्या ग्रुपला 6 जणीला सिंहगडला म्हणजे रोपं घेऊन लावली, सिंहगडला राजगडला इकडं असं बिलसरला, आणि ती रोपं घेऊन लावली आणि त्याचं पेमेंट आता मागा गेलं तर नाही म्हणून भरते. नाही होणार म्हणते? नाही होणार. मग तेव्हा तुमच्या काही साहेब घेतल्या होत्या का? काहीच नव्हतं घेतलं. मास्टरवर कुणाकुणाच्या साह्या पाहिजे असतात? मास्टरवर आमच्या मते तर मला आता काय म्हणजे एवढं सांगतोय, पण मी माझ्या अधिकाऱ्याची सही घेतो पहिले, त्याचा तपासल्या शहरा पाहिला घेतो. माझे तर मी माझ्या सगळ्या असतातच, पण अधिकाऱ्यांनी तपासल्या शहरा पाहिजे परत घेतो, त्याशिवाय मास्टर भरत नाही. आमचे जे वरिष्ठ आहेत ना तालुका ऑफिसर, त्यांना पहिले सह्या करा म्हणतो मी. तुमचं काय नसलं मला नका करू, नसलं बस यांकावरती बघा तुमचं काम नाही, तुमचं चेक बसावली तुम्हाला तालुका ठिकाणी चेकिंग पोस्ट म्हणून ते करतात सह्या बघतात. जो काम करतो त्याची पण सही असते का मास्टर? जो रोजगार करतो हो त्यांचे बी सह्या घेतो, आणि त्यांना मास्टर बनव बघा कुणाचं काय असलं आत्ताच सांगा मला आणि बघून सह्या करा असं माझं वाक्य त्यांनी खोटं नाही बोलत बसको दारात मी त्यांना फक्त नसलं कळत तर वाचून दाखवतो. बरोबर. तुम्ही कुठल्या दिवशी नव्हता ही मी तुम्हाला पटवून सांगतो. हां आणि अनाडा होता माझ्याकडून राहिली असेल तरी पटकन सांगा, मी लगेच हजेरी लावू शकतो. एकदा अजून ती इकडे गेलं निघून मी काय मग काय नाही. बरोबर. मी ज्या अधिकाऱ्याचा इंटरव्ह्यू घेतला त्याचं म्हणणं आहे की महिला जे पेमेंट राहिलेलं सांगतायत ते माझ्या हातात नसून वरच्या अधिकाऱ्यांच्या हातात आहे. दुसऱ्या मास्टरला काय करायचं, डायरेक्ट कोरे पेपरवर सही घ्यायची मास्टरवर. म्हणायचं घरी जाऊन आम्ही भरतो मास्टर तर, मग घरी गेलं की मग असं गोळ होतो ना, घरी नेलं की आपल्याला काय माहिती पडतंय, मग कोरे पेपरावर सही न्यायची, घरी जा गेलं मग ते मास्टर भरायचा. मग ती त्याच दिवशी सोडतात का दुसऱ्या दिवशी सोडतात ती काय आम्हाला सांगत नाही. 15 महिलांचे 2016 ह्या त्या वर्षातील जवळजवळ 49,500 रुपयाचे बिल निघालेले नाही असे महिलांनी मला सांगितले आहे. आमचे पण लहान लहान मुलं आहेत, त्यांचे पण खर्च आहे माग, शिक्षण आहे, पाणी आहे, त्याच्यासाठीच माणूस कष्ट पाणी करतोय ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोपवाटिका वीर अंतर्गत मनरेगामध्ये काम करत असलेल्या महिलांना त्यांचा पेमेंट लवकरात लवकर मिळण्यासाठी तुम्ही माननीय उपसंचालक सामाजिक वनीकरण पुणे वळसे पाटील सर यांना 020-24-33-31-19 ह्या नंबरवर फोन करून मदत करावी. मी रोहिणी पवार महाराष्ट्र राज्यातून वीर गावातून इंडिया अनहर्डसाठी.